हेलो फ्रेंड्स, स्टैंडर्ड 3 यूनिट 1 पेज नंबर 4। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट रिवीजन 2। फर्स्ट इंस्ट्रक्शन इज गिवन देयर, लुक एंड से, पहा आणि म्हणा। देयर इज अ चार्ट ऑफ वर्ड, यू कैन सी शब्दांचा एक तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आपल्याला हे शब्द वाचायचे आहे, पहा आणि म्हणा। बॅग, बॅट, बॉय, बनाना, कॅप, कॅट, क्लॉक, कॅरोट, पॅन, पॅरोट, पॉट, पोटॅटो, टेबल, टँक, टोमॅटो, टॉप, बॉल, कॉक, पॉन्ड अँड टायगर। सो दीज आर वर्ड्स, देर आर 3-letter words, 5-letter words और 6-letter words, 3 अक्षरी, 5 अक्षरी, 6 अक्षरी, 4 अक्षरी शब्दसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। पहिली सूचना आपण पूर्ण केली, पहा आणि म्हणा, लुक अँड से। आता आपण दुसऱ्या सूचनेकडे वळूया। सेकंड इंस्ट्रक्शन इज गिवन देअर, फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट। तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा। पहा, इथं आपल्याला सूचना दिल्याप्रमाणे आपल्याला ते शब्द या वरच्या चार्टमध्ये शोधायचे आहे। पहिली सूचना आहे, टू अॅनिमल्स, म्हणजे दोन प्राणी आपल्याला शोधायचे आहेत। पहा, या तक्त्यामध्ये आपण अॅनिमल्स शोधूया। टू अॅनिमल्स, हेअर इज अ कॅट इज अन अॅनिमल अँड टायगर, ही दोन नावे आपण अॅनिमल म्हणून शोधली। पुढे आपल्याला टू बर्ड्स, बर्ड्स म्हणलं की ओळखला असेल पक्षी, दोन पक्ष्यांची नावे शोधायची आहेत। पहा, पॅरोट आपल्याला चित्रामध्येच दाखवलेलं आहे। आणि दुसरा आहे कॉक, कॉक म्हणजे कोंबडा, तो सुद्धा पक्षीच आहे। तिसरी सूचना आहे, 3 things यू प्ले विथ, तुम्ही खेळत असलेल्या 3 वस्तूंची नाव या ठिकाणी शोधायची आहेत। खेळण्याशी संबंधित आहे टॉईज, सो लुक ॲट द चार्ट, आपल्याला खेळण्यासंबंधीच्या वस्तू कोणत्या आहेत, टॉप, बॉल, 2 वस्तू सापडल्या, आणखी 1 वस्तू राहिली शोधूया, बॅट सापडला, म्हणजे 3 वस्तू कोणत्या झाल्या, बॅट, टॉप अँड बॉल। 4 things वी ईट, आपण खात असलेल्या 4 वस्तू आपल्याला शोधायच्या आहेत, आपण ज्या खातो अशा, बनाना, त्याच्यानंतर कॅरोट, कॅरोट म्हणजे गाजर आपण खातो त्याला, त्यानंतर पहा पोटॅटो आणि टोमॅटो, झाले 4। पहा कोणते कोणते पाहिले, बनाना, कॅरोट, पोटॅटो अँड टोमॅटो, या 4 वस्तू आहेत ज्या आपण खातो। थर्ड इंस्ट्रक्शन इज गिवन हिअर, हाऊ मेनी 5-letter words डू यू सी हिअर, नेम देम, तुम्हाला इथे 5 अक्षरी किती शब्द सापडले कोणते ते सांगा। चला 5 अक्षरी शब्द पाहूया, 5-letter words। पहिल्या रकान्यामध्ये पहा, इथं हे 6 भरतील। तर ह्या पहा, क्लॉक 5 अक्षरी शब्द आहे, त्यानंतर टेबल 5 अक्षरी शब्द आहे, त्यानंतर टायगर 5 अक्षरी शब्द आहे, हे शब्द आपल्याला सापडले। चौथी सूचना पहा, हाऊ मेनी 6-letter words डू यू सी हिअर, नेम देम, तुम्हाला इथे 6 अक्षरी किती शब्द सापडले कोणते ते सांगा। चला आता 6 अक्षरी शब्द शोधूया, हे पहा बनाना 6 अक्षर आहेत यामध्ये, बरोबर आहे। त्यानंतर पॅरोट 6 अक्षरी शब्द आहे, पोटॅटो 6 अक्षरी शब्द आहे, टोमॅटो 6 अक्षरी शब्द आहे, आणखी राहिले का पहा,
कॅरोट म्हणजे कोणकोणते आपण पाहिले सहा अक्षरी शब्द, बनाना, कॅरोट, पॅरोट, पोटॅटो आणि टोमॅटो। आपल्याला हे शब्द अशा अक्षरपट्ट्यांवर सुद्धा बनवून त्याचे वाचन घेता येईल। या ठिकाणी आपल्याला हे शब्द वाचन करण्यासाठी आपण कार्डवरती तयार केले तर आपण त्याचं छानपैकी काय करू शकतो, वाचन करू शकतो आणि आपल्याला ते शब्द नेहमी ओळखीचे होऊन जातील ज्यांचं आपण वाचन करणार। त्यामुळे पान नंबर 4 वरचा अभ्यास तुम्हाला चांगला समजलेला असेल। ओके, थँक्यू फ्रेंड्स।